राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर हिंदी विभागातील विद्यार्थिनींचा मानसिक छळ प्रकरणात सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मनोज पांडे यांना क्लीन चिट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संबंधातील चौकशी समितीने विद्यार्थिनीच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. PhD साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील डॉक्टर मनोज पांडे यांनी आपल्याला अपमानास्पदरित्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला होता. यानंतर विद्यापीठाने सेवानिवृत्त न्यायाधीश मीरा खडककार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या तक्रारीवर विद्यापीठाने सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा घेतला. कुलगुरूंनी तर विद्यार्थिनींच्या सिप्नॉसिसवर देखील शंका व्यक्त केली. या संबंधात राज्यपाल कार्यालय व उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून विचारणा झाल्यावर विद्यापीठाने डॉक्टर पांडे यांना नोटीस बजावली. काही दिवसाअगोदर चौकशी समितीचा अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात आला, मात्र तो गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात डॉक्टर पांडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. विद्यार्थिनीची तक्रार तथ्यहीन असल्याचा निर्वाळा यात देण्यात आला आहे.